महिलांच्या काळातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांकडून एकोणीस लाख रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले यापैकी लाख दागिने आज संबंधितांना परत करण्यात आले गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर शहरासह सोळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चेन स्नॅचिंगचे प्रकार घडले होते पेटवडगाव आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगच्या सर्वाधिक घटना घडल्या होत्या महापुराच्या काळात बंद घरं लक्ष करून घरफोड्या करणाऱ्यांनाही करवीर पोलिसांनी जेरबंद केले या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी चोरट्यांकडून तब्बल एकोणीस लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालांपैकी सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल सोळा फिर्यादींना परत करण्यात आला सर्व कायदेशीर पूर्तता करून विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्या हस्ते फिर्यादींना त्यांचे ऐवज परत करण्यात आले सोळा साडेबारा लाखाचा मुद्देमाल आज या कार्यक्रमाद्वारे सोळा फिर्यादींना परत करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जयसिंगपूर वडगाव शिरोळ शाहूपुरी राजारामपुरी आणि पूरग्रस्त असलेले वडंगे आणि चिखली या घरफुडीचा देखील मद्यमान परत करण्यात आलेला आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुने पोलीस निरीक्षक तानाजी सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार उपस्थित होते